स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षप्रमुख राजू शेट्टी यांनी अखेर हकालपट्टी केली आहे। भुयार हे गेल्या कित्येक दिवसांपासून पक्षप्रमुखांच्या संपर्कात नव्हते, तसंच पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला येत नव्हते। यावरून मतदारसंघातही त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर होता। अखेर हिवरखेड इथं पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षप्रमुख राजू शेट्टी भुयार यांच्या हकालपट्टीची त्यांनी घोषणा केली आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत आणि फटाके फोडत आनंद साजरा केला। दरम्यान महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय आपण 5 एप्रिलला घेऊ असंही राजू शेट्टी म्हणाले। आजपासून देवेंद्र भुयारचा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काही एक संबंध राहिलेला नाही, त्याची हकालपट्टी करण्यात आली। जो जो कुणी शेतकऱ्याशी गदार करणार त्याला सुद्धा ही शिक्षा भोगावी लागेल। इथं कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही।